In the last part, we study about the mechanism action of T lymphocytes to the antigen. In that part, we study mechanism of action of B lymphocytes. Actually, B lymphocytes sensitized आहेत पहिल्यांदा आणि त्या कुठून तयार होतात डायरेक्टली बाय अँटीजन एज वेल एज हेल्पर टी सेल्स म्हणजे दोन्हींकडून मेनली बी लिम्फोसाइट्स कुठून तयार होताना दिसून येतात आपल्याला तर सेन्सिटाइज अँटीजेन्स कडून होताना दिसून येतात आणि एज वेल एज दुसरा त्याचा पाथ आहे तो म्हणजे हेल्पर टी सेल्स. आता ज्या वेळेला बी लिम्फोसाइट्स तयार होतात त्यावेळेला या बी लिम्फोसाइट्स मल्टिप्लाइज व्हेरी फास्ट. बी लिम्फोसाइट त्यांचं मल्टिप्लिकेशन खूप वेगाने होताना दिसून येतं अँड देन प्रोड्युसेस आफ्टर दॅट दे प्रोड्युसेस अ मोर बी लिम्फोसाइट्स क्लोन ऑफ अ प्लाझ्मा सेल्स अँड मेमरी बी सेल्स यांच्यामुळे खूप सारे प्लाझ्मा सेल्स तयार होण्याचं काम होतं किंवा मेमरी बी सेल्स म्हणजे त्या ठिकाणी तयार होताना दिसून येतात. या ठिकाणी या ज्या बी लिम्फोसाइट्स आहेत या बी लिम्फोसाइट्स एक वेगळ्या प्रकारचं ग्लायकोप्रोटीन सिक्रेट करताना दिसून येतात. बी लिम्फोसाइट सिक्रेट्स स्पेशलाइज टाइप ऑफ ग्लायकोप्रोटीन कॉल्ड अँटीबॉडीज आणि यालाच आपण आपल्या भाषेमध्ये अँटीबॉडीज असं म्हणतो विच आर सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी फ्लुइड विथ द हेल्प ऑफ लिम्फ अँड ब्लड. आपल्या बॉडीमध्ये या ठिकाणी बी लिम्फोसाइटच्या माध्यमातून जे ग्लायकोप्रोटीन तयार केलं जातं सिंथेसाइज केलं जातं त्याला आपण अँटीबॉडी असं म्हणतो आणि या अँटीबॉडीज संपूर्ण बॉडीभर पसरवण्याचं काम ब्लड कडून किंवा लिम्फ कडून केलं जातं. त्यानंतर हे अँटीबॉडीज जे आहे या अँटीबॉडीज काय करतात बाइंड सेल्स मेम्ब्रेन अँड ऑर दे रिमेन फ्री. एकतर सेल्स मेम्ब्रेनला बाइंड करणं किंवा त्यांना फ्री करणं ही दोनही कामं या लिम्फोसाइट्स कडून किंवा बी लिम्फोसाइट कडून केली जातात. त्याचबरोबरीने यांच्यामध्ये महत्वाचं काम जे केलं जातं म्हणजे हे जे अँटीबॉडीज आहे हे बॉडीमध्ये एकदा फिरल्यानंतर आता अँटीबॉडीज बॉडीत जाऊन काय करतात त्यांचं मेन फंक्शन काय राहतं तर मेनली थ्री फंक्शन राहते. अग्लुटिनेशन अग्लुटिनेशन मराठीमध्ये त्याला आपण एकत्रीकरण करणं असं म्हणतो की अग्लुटिनेशन करतात म्हणजे काय तर जे काही पर्टिक्युलेट मॅटर आहे किंवा बॅक्टेरियाज आणि जे व्हायरस आहेत पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे काय तर बॅक्टेरिया आणि व्हायरसेस यांना एकत्र करणं किंवा यांना अग्लुटिनेट करणं हे काम करतात. त्याचबरोबरीने इमोबिलाइज मास जे आहे तर ते इमोबिलाइज मास एनगल्फ बाय फॅगोसाइट्स म्हणजे या इमोबिलाइज मासला एनगल्फ करणं फॅगोसाइट्सच्या माध्यमातून तर हे काम अग्लुटिनेशन मध्ये केलं जातं म्हणजे हे एक महत्वाचं काम झालं की एकत्रीकरण करणं. कोणत्या गोष्टीने एकत्रीकरण करणं पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आहेत अँड ऑल्सो इमोबिलाइज मास एनगल्फ बाय फॅगोसाइट्स ही दोन्ही कामं ही दोन्ही अग्लुटिनेशन मध्ये इन्क्लूड झालेली दिसून येतात. त्यानंतर दुसरं जे फंक्शन आहे ते आहे अपोनायझेशन म्हणजे विरोधी वृत्ती ठेवणं किंवा अपोज करणं ज्याला आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला अपोज करतो आपण म्हणजे विरोध करतो तर अपोनायझेशन अपोनायझेशन करण्यासाठी ते काय करतात तर अपोनायझेशन मध्ये दुसऱ्या प्रकारे आता अँटीबॉडीज आहेत ते इतक्या स्मॉलर आहेत त्या काय अपोज करणार तर त्यांच्या एक प्रकारे दुसरं त्याला म्हणलं जातं कोटिंग ऑफ अ बॅक्टेरिया या बॅक्टेरियावरती कोटिंग तयार होतं टू फॅसिलिटेट देअर सबसिक्वेंट फॅगोसायटोसिस बाय मॅक्रोफेजेस म्हणजे फॅगोसायटोसिस प्रोसेस होण्यासाठी मॅक्रोफेजेसच्या सहाय्याने फॅगोसायटोसिस प्रोसेस होण्यासाठी या ठिकाणी अपोनायझेशन केलं जातं. लक्षात ठेवायला सोपं म्हणजे ते कोटिंग ऑफ अ बॅक्टेरिया तयार होतं किंवा त्याला बॅक्टेरियावरती कोटिंग तयार होतं असं म्हटलं तरी चालू शकतं. आपण म्हणतो तसं की कोट घातलं की काय केलं जातं नॅचरली येणाऱ्या बाहेरच्या गोष्टींमधनं आपलं स्वतःचं प्रोटेक्शन केलं जातं किंवा विरोध केला जातो अपोज केला जातो सेम फंक्शन या ठिकाणी होताना दिसून येतं. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे न्यूट्रलायझेशन आपली बॉडी न्यूट्रलाइज झाली पाहिजे जे काही टॉक्सिन सिक्रेट झाले त्या टॉक्सिन्सना इन्व्हेड केलं गेलं पाहिजे किंवा त्या टॉक्सिन्सना दुसरं काहीतरी अँटीटॉक्सिन तयार केलं गेलं पाहिजे की जेणेकरून संपूर्ण बॉडी न्यूट्रलाइज करता येईल. न्यूट्रलायझेशन केलं जातं टॉक्सिन सिक्रेट केले जातात बाय बॅक्टेरिया लाईक ऍज अ टिटॅनस टॉक्सिन आपण जे म्हणतो तसं की टिटॅनस या आजारावरती असणारा टिटॅनस टॉक्सिन की जेणेकरून यांच्यामुळे अर्थातच याच्यामध्ये मात्र एक भाग राहतो की पर्टिक्युलर त्याच्यासाठी त्या अँटीजेन्सना सिक्रेट करणारे टॉक्सिन सिक्रेट करणारे
पर्टिक्युलरच अँटीबॉडीज तयार व्हावं लागतात, म्हणजे कुठल्या तरी एका अँटीबॉडीने सगळ्यांसाठी टॉक्सिन सिक्रेट केलं किंवा त्याचं न्यूट्रलायझेशन केलं असं होत नाही. तर पर्टिक्युलर अँटीजेन साठी पर्टिक्युलर अँटीबॉडीज त्या ठिकाणी न्यूट्रलायझेशन प्रोसेस साठी इन्वॉल्व्ह होताना दिसून येतात. म्हणजे तीन प्रकारचे नॉर्मली फंक्शन्स या ठिकाणी होताना दिसून येतात. एक म्हणजे अग्लुटिनेशन, देन ऑपनायझेशन, एकत्रीकरण करणं, विरोध करणं आणि न्यूट्रलाइज करणं, म्हणजे संपूर्ण बॉडी जी आहे ती बॅलन्स करणं, पुन्हा न्यूट्रलाइज करणं, कुठलाही त्याच्यामध्ये आजूबाजूचे घटक असणार नाहीत. मग या तीन गोष्टींसाठी नॉर्मली बी लिम्फोसाइट्स या ठिकाणी काम करताना दिसून येतात. आपण मगाशी म्हणलं होतं की सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम मध्ये लिम्फोसाइट्स आहेत, त्याचे दोन प्रकार बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. आणि दुसरा एक पार्ट येतो ते म्हणजे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. काही अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स पण आपल्या बॉडीमध्ये असताना दिसून येतात. तेही काय करतात तर ते सुद्धा अशा प्रकारे येणारे जे पॅथोजेन्स आहे तर त्यांना एनगल्फ करण्याचं काम करतात, म्हणजे त्यांना बांधून ठेवण्याचं काम करतात. आणि एक प्रकारे अँटीजनच्या प्रोसेसमध्ये अँटीजनच्या बरोबरीने हे काम करताना दिसून येतात. त्यानंतर ओन सरफेस वरती, स्वतःच्याच सरफेस वरती अँटीजेन प्रमाणेच ते सरफेस वरती काम करताना दिसून येतात. आता यांच्यामध्ये कोण कोण आहेत, नॉर्मली जर आपण बघितलं तर सम मॅक्रोफेजेस आर देअर, बी लिम्फोसाइट्स आहेत आणि काही डेंड्रेटिक सेल्स पण असलेल्या दिसून येतात. या ठिकाणी हे स्टिम्युलरी सिग्नल्स जे आहेत तर ते डिलिव्हर करतात आणि हेल्पर टी सेल्सना या ठिकाणी मदत करताना दिसून येतात. म्हणजे अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स अजून एक काम करताना दिसून येतात. दीज सेल्स आर एबल टू डिलिव्हर सम स्टिम्युलेटरी सिग्नल्स, काही स्टिम्युलेटरी सिग्नल्स त्या ठिकाणी तयार करतात आणि इट इज नेसेसरी फॉर ऍक्टिव्हेशन ऑफ हेल्पर टी सेल्स. म्हणजे यांचं महत्वाचं काम काय आहे तर या सगळ्यांचं ऍक्टिव्हेशन करणं याच्यासाठी या अँटीजेन प्रेझेंटिंग टी सेल्सचा मदत होताना दिसून येते. म्हणजे या दोन सेल्स इम्युन सिस्टीम मध्ये हे लिम्फोसाइट आणि अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स हे या प्रकारे या मेकॅनिझम मध्ये संपूर्ण बॉडीवर काम करताना दिसून येतात.